अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना न्यायालयानं नुकसान भरपाई मंजूर केली होती, मात्र भरपाईची रक्कम न्यायालयात जमा झाली नसल्यामुळं न्यायालयाच्या आदेशानुसार कोल्हापुरातील टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आलं. कोल्हापुरातील साईक्स एक्सटेन्शन परिसरात असलेल्या टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातील दोन खुर्च्या आणि प्रिंटर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला. काशीबाई शेळके या एका अपघातामध्ये मृत्यूमुखी पडल्या होत्या. 2021 साली त्यांच्या वारसांना इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मंजूर झाली, मात्र ती रक्कम न्यायालयात जमा झाली नाही. त्यामुळे 9 एप्रिल 2021 शेळके परिवारानं ॲडव्होकेट CB कोरे यांच्यामार्फत पुन्हा कोर्टात वसुलीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी हजर होऊनही कोर्टात रक्कम जमा झाली नाही. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातील दोन खुर्च्या आणि प्रिंटर जप्त करण्यात आला. नुकसान भरपाईची 58,000 रुपयांची रक्कम वेळेत जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.